आज आपण इयत्ता 8वी बुद्धिमत्ता या विषयामधील घटक कूट प्रश्न म्हणजे त्यामधील रांगेतले स्थान याच्यावरती काही आधारित आपण उदाहरण बघणार आहोत. या अगोदर आपण उदाहरण बघितलेत काही, त्यानंतर तशाच प्रकारचं एक पुढचं उदाहरण बघणार आहोत. तर पुढचं उदाहरण बघूया आपण इथं. तर उदाहरण दिलेलं आहे की एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. त्याचे पर्याय दिलेले आहेत, पहिला 33, दुसरा 34, तिसरा 32, चौथा 35. असे चार प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. आपल्याला माहिती असतं की हे उदाहरणं अत्यंत गुंतागुंतीचे असतात. त्यासाठी रांगेतील स्थान हा जो काही घटक आहे, या घटकामधील जे काही उदाहरणे असतात ते आपल्याला माहिती आहे की सूत्रानुसार सोडावी लागतात. आपण या अगोदरसुद्धा एक सूत्र बघितलं होतं की मधल्या मुलाचा क्रमांक किंवा मधल्या व्यक्तीचा क्रमांक काढायचा असेल तर त्यासाठी आपण एकूण व्यक्ती अधिक 1/2 या सूत्राच्या आधारे आपण ते मधल्या व्यक्तीचा क्रमांक हा काढलेला आहे. तसंच आता या उदाहरणामध्ये विचारलं आपल्याला रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत. मग अशा प्रकारे रांगेत एकूण किती मुले आहेत म्हटल्यानंतर त्यासाठीसुद्धा एक दुसऱ्या प्रकार सूत्र आहे. सूत्र अशा प्रकारचं आहे की रांगेतील एकूण मुलं काढायचं असेल तर रांगेतील एकूण मुले बरोबर मधल्या मुलाचा क्रमांक गुणिले 2 - 1. आता उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं की एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 दिलेला आहे. मग आता मधल्या मुलाचा क्रमांक 17 दिला म्हटल्यानंतर या ठिकाणी फक्त काय करायचं, किमती टाकायच्या. आपल्या किमती टाकून ते उदाहरण सोडवायचं. तिले रांगेतील एकूण मुले बरोबर मधल्या मुलाचा क्रमांक हा किती आहे, 17 आहे, गुणिले 2 - 1. आपल्याला माहिती आहे की आपण गुणाकार अगोदर या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा. 17 × 2 = 17 किती होतात, 34 - 1 बरोबर 34 × 1 गेला खाली 33 राहतात. म्हणजेच रांगेतील एकूण मुले ही किती आली, 33 आलेली आहेत. अशा प्रकारे आपण पर्यायामध्ये जर बघितलं तर पहिलाच पर्याय हा 33 आहे. म्हणजेच या